अहमदनगर पाथर्डी महामार्गावर करंजी घाटात डिझेल टँकर उलटला मुंबईहून परभणीला जाताना घाटामध्ये ब्रेक फेल झाले टँकरमध्ये जवळपास चोवीस हजार लिटर डिझेल होतं टँकर उलटल्यावर डिझेल रस्त्यावर सांडलं बातमी करताच काहींनी कॅन घेऊन घटनास्थळी धावी घेतली टँकरमधून गळणारं डिझेल भरून घेतलं लोकांची मोठी गर्दी इथं झाली होती पाथर्डी पोलिसांनी क्रेननं टँकर रस्त्याच्या बाजूला उभा केला ग्रामस्थांनी टँकर बाजूला करण्यात मदत केली पण डिझेलही भरून घेतलं